सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही राघव समोर चिठ्ठीत सांगितल्याप्रमाणे गुलाबी साडी ही नेसून आलेली असते. सिंधू म्हणते की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गुलाबी रंगाची साडी नेसून आली आहे, तेव्हा माझ्या मनात काय आहे हे तुम्ही ओळखलं असेल, पण ते की पण तुमच्या मनात काय आहे हे अजूनही तुम्ही मला सांगितलं नाही. ते ऐकून आता राघव खुश होतो आणि सिंधूचा हात आपल्या हातात घेत म्हणतो की सिंधू सावंत आय लव यू. तर प्रेमाने आता सिंधू ही राघवकडे बघू लागते. त्यानंतर आता राघव आणि सिंधू प्रेमाने एकमेकांचे हात आपल्या हातात घेतात आणि डान्स करतात. दोघेही एकमेकांच्या प्रेमात एकटक नजरेने हरवून गेलेले असतात. आणि त्यानंतर आता राघव हा प्रेमाने सिंधूचा किस घेतो आणि किस घेण्यासाठी राघव आता जवळ आलेला असतानाच राघव इकडे भानावर येतो आणि सिंधूच्या फोटोकडे बघू लागतो. तर तो एक राघवचा भास असतो. इकडे आता सिंधू ही बेडरूममध्ये येते आणि विचार करते की यांनी साडी कुठे ठेवली असेल आणि लगेच ती साडीची पिशवी घेऊन त्यामधील साडी बाहेर काढत सिंधू म्हणते की ही साडी तर खूप सुंदर आहे. त्या साडीकडे बघत ती हातात घेऊन आता सिंधू म्हणते की राघवला साड्यांची खूप चॉईस आहे आणि मला कशा रंगाची साडी हवी आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. त्यानंतर आता सिंधू ती साडी आपल्या अंगावर घेऊन आरशासमोर येते. तेवढ्यात आता राघव तिथे आल्याचे सिंधूलासुद्धा भास होऊन सिंधू स्वप्न बघू लागते. त्यानंतर आता राघव हा सिंधूच्या गळ्यात सोन्याचा हार घालतो आणि प्रेमाने सिंधूकडे बघू लागतो. त्यानंतर आता सिंधू ही राघवकडे बघत म्हणते की राघव मला काहीतरी सांगायचं आहे. राघव म्हणतो बोल ना सिंधू. सिंधू म्हणते की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. राघव म्हणतो सिंधू तू किती वाट बघायला लावली. तर सिंधू म्हणते की माहिती आहे मला, पण तुम्ही बघताय ना परिस्थिती कशी होती ती. राघवला सिंधू म्हणते की तुमच्यापासून लांब राहण्याचा मलासुद्धा खूप त्रास होतो आहे, पण माझा नाविलाज आहे. तेव्हा राघव म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस, लवकरच ही परिस्थिती बदलेल आणि आपण एकत्र येऊ. तर आता तेवढ्यात सिंधू भानावर येते आणि सिंधूचे लक्ष ती नवीन साडी फाडलेली असलेल्या जागेकडे जाते. तेव्हा ती साडी बघून सिंधू विचार करते की हे का ही नवीन साडी कशी फाटली असेल. सिंधू म्हणते की जर मी ही साडी नेसली नाही तर राघवला खूप वाईट वाटेल, तेव्हा मी आता काय करू. इकडे आता पार्टी ठेवल्यामुळे राघवचे सर्व कलिंग्स तेथे येऊ लागतात. तर आता राजश्री रत्नाकरसुद्धा तिथे आलेले असतात. राजश्रीच्या मनातला आता हुरहुर लागून राहिलेली असते की आता आपण राघवच्या विषयी जे बोलणार आहे ते भाषण आपलं व्यवस्थित होईल का आणि आपल्याला बोलता येईल का. तर आता राघवसुद्धा त्याचे आवरून तिथे आलेला असतो. काकू म्हणते की अगं राजश्री, रेश्मा आणि सिंधू कुठे आहेत. तर राजश्री म्हणते की वहिनी, सिंधूला मी आवरायला पाठवलं, येईलच ती लगेच. काकू म्हणते की रेश्माचं काय झालं. तर सिंधू म्हणते की रेश्मा सकाळपासून तिच्या खोलीमध्ये गेली तर अजून ती आलेलीच नाही आहे बाहेर. तेवढ्यात आता आयुष आणि अन्वी राघवच्या पार्टीमध्ये तिथे आलेले असतात. राजश्रीचे लक्ष अन्वी आणि आयुषकडे जाते आणि हसतच राजश्री काकूला म्हणते की वहिनी ते बघा अन्वी आणि आयुष आले. तेव्हा अन्वीला बघून काकूला खूप आनंद होतो. पटकन काकू आता अन्वीकडे येते. तर अन्वी ही काकूला मिठी मारते तेव्हा दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. काकू म्हणते कसे आहात तुम्ही दोघं आणि अन्वी आयुष रावांना त्रास तर देत नाही ना. तर लगेचच अन्वी आयुषला म्हणते मी त्रास देते का रे. तर आयुष म्हणतो अजिबात नाही. आयुष म्हणतो की काकू एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही मला फक्त आयुष म्हणा. तेव्हा काकू म्हणते की असं कसं, तुम्ही तर आमचे नात जावय आहात. आयुष म्हणतो की नाही मला तुम्ही आयुषच म्हणत जा. तर काकू म्हणते ठीक आहे. त्यानंतर काकू अन्वीला म्हणते की अगं अन्वी तुझी राघव कधीपासून वाट बघतोय. तेव्हा आता आयुष आणि अन्वी राघवकडे जातात. तर राघवसुद्धा दोघांना बघून प्रेमाने मिठी मारतो. त्यानंतर आता आयुष हा राघवला कॉन्ग्रॅट्स करत गिफ्ट देतो. इकडे आता राघव इकडे तिकडे बघू लागतो तेव्हा आयुष म्हणतो मामा तुम्हाला काही टेन्शन आलं आहे का. तर राघव म्हणतो की नाही नॉट ॲट ऑल. तेव्हा आयुष म्हणतो की मग तुमच्या डोक्याला एवढा घाम का आला आहे. अन्वी म्हणते मला वाटतं आहे ना मामाने सिम्मासाठी काहीतरी स्पेशल प्लॅनिंग केलेलं असणार. अन्वी म्हणते की आणि आता त्याला टेन्शन येत असेल की आपला प्लॅन सक्सेस होईल की नाही, बरोबर का मामा. आयुष म्हणतो असं आहे का. तर अन्वी म्हणते की मामा आमच्यापासून काय लपवतोय, सांग ना तुझा प्लॅन आम्हाला. तेव्हा आता राघव हळूचंच अन्वी आणि आयुषला सांगतो की मी ॲक्च्युली सिंधूला एक साडी गिफ्ट दिली आणि त्यामध्ये एक चिठ्ठीही दिली. तेव्हा आयुष म्हणतो त्या नोट्समध्ये काय लिहून पाठवलं तुम्ही. तर राघव म्हणतो की ॲक्च्युली मी तिला लिहून पाठवलं आहे की ॲक्च्युली मी दिलेली साडी जर ती घालून आली तर तिला आमची मैत्री पसंत आहे असं मी समजेन. तेव्हा तिने मी दिलेली साडी घालून या फंक्शनमध्ये यावं.
ते बघितलं का आयुष, आपल्याला इथे आता ओल्ड फुल लॉंग स्टोरी बघायला मिळणार आहे. तेव्हा अन्वी म्हणते की असं आहे, तर आयुष म्हणतो असं आहे का, पहिले तुम मेरे दोस्त बनोगी. त्यानंतर अन्वी म्हणते की क्या फिर तुम मुझसे प्यार करोगे, आणि दोघेही हसू लागतात. तेवढ्यात आता राणी त्यांचे ते सर्व बोलणे चोरून बाजूला ऐकत असते. तेव्हा ते बोलणे ऐकताच आता राणी विचार करत म्हणते की सॉरी राघव, पण सिंधूच्या मनात काय आहे हे तुला कधीच कळणार नाही. सिंधू ती साडी कधीच नेसू शकणार नाही, कारण मी त्या साडीला तसं फाडूनच टाकलंय. तेव्हा तुला खूप हर्ट होणार आहे राघव, असा राघवकडे बघत आता मधू विचार करते. त्यानंतर आता मधू विचार करते की मला खात्री आहे राघव, एक ना एक दिवस तू सिंधूला सोडून पुन्हा माझ्याकडे येशील, आणि त्यावेळेस मी तुझ्यावर एवढं प्रेम करेल की तू सिंधूला विसरशील राघव, असा आता मधूने विचार केलेला असतो. तेवढ्यात आता सिंधू ही गुलाबी रंगाची तीच राघवने दिलेली साडी घालून येते. तेव्हा लगेचच आयुष अन्वीला म्हणतो की ए लूक, सिंधू मामी आली. तर पटकन आता अन्वी ही राघवला पाठमोरी करते. तेव्हा राघव हा सिंधूला बघण्याचा प्रयत्न करू लागतो. अन्वी म्हणते की राघव मामा, सिम्माला तर अगोदर इथे येऊ दे, तेव्हा तू रिलॅक्स आणि शांत राहा. अन्वी म्हणते की हे बघ मामा, सब्र का फल हमेशा मिठा होत आहे. त्यानंतर आता सिंधूकडे बघत अन्वी राघवला म्हणते की मामा, आज सिम्मा एवढी ब्युटिफुल दिसते ना, कप बघ. आयुष म्हणतो की अन्वी तू बरोबर बोलते, सिंधू मामी किती सुंदर दिसतायत. तर आता राघवला लगेचच राहवत नसते आणि पटकन राघव हा पाठीमागे वळतो आणि सिंधूकडे बघू लागतो. तेव्हा सिंधू ही राघवने दिलेली गुलाबी साडी घालून तिथे आलेली असते आणि राघव हा फक्त सिंधूकडे बघतच राहतो. आणि ते बघून आता राणीचा मोठा जळफळाट होतो. तर राघव आता छातीला हात लावून लगेच त्याचा शरीराचा तोल सोडून देतो. तर आयुष हा राघवला धरतो आणि सिंधूचं आपल्यावर खरंच प्रेम आहे, यामुळे राघवला खूप आनंद झालेला असतो. तर राणीचा खूप जळफळाट. आणि त्यानंतर आता सिंधू राघव समोर येते. तेव्हा राघव हळूच सिंधूला थँक्स म्हणतो. त्यानंतर राघव सिंधूला म्हणतो की मी आलोच, कुठेही जाऊ नको सिंधू, थांब. आणि राघव बाजूला जातो. तर इकडे प्रेमाने सिंधू ही अन्वीकडे बघत अन्वीला मिठी मारते. त्यानंतर अन्वी सिंधूकडे बघत म्हणते की सिम्मा, यू आर अ सो ब्युटी अँड कॉसियस. सिंधू म्हणते तुला माहिती आहे का, अन्वी ही साडी मला राघवने गिफ्ट केली. सिंधू म्हणते की आज ही साडी मला नेसताच आली नसती, ही साडी नेसण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. तेव्हा अन्वी म्हणते काय बोलते सिम्मा. लगेचच सिंधू म्हणते की कुणीतरी ती साडी फाडली होती. तेव्हा लगेचच अन्वी म्हणते की सिम्मा, तू फाटलेली साडी इथे नेसून आलीस का. तर सिंधू म्हणते की नाही अन्वी. सिंधू म्हणते की तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर मी थोडासा जुगाड केलाय. तर अन्वी म्हणते जुगाड. इकडे आता राघव सुद्धा सिंधूकडे बघत असतो. तर आता ती फाटलेली साडी ज्यावेळेस सिंधूने बघितलेली असते त्यावेळेस आता कपाटातून सिंधू ही दुसरी साडी काढते आणि ती साडीचा पॅच आता सिंधूने त्या राघवने आणलेल्या साडीला लावलेला असतो. त्यानंतर तो पॅच काढून आता सिंधूने तो पॅच कसा त्या राघवने आणलेल्या साडीला लावला याची सर्व हकीकत आता सिंधू ही अन्वीला सांगते. तेव्हा आता सिंधू अन्वीला म्हणते हे बघ मी कसा पॅच लावला आहे. तर अन्वी म्हणते वाव, अजिबात वेगळं दिसत नाही, एकदमच मॅच झाला आहे पॅच. त्यानंतर सिंधू म्हणते की अन्वी तुम्ही आता गप्पा मारा, मी आलेच. आणि सिंधू आता पटकन राघवकडे येते. तेव्हा आता लगेचच सिंधू राघवला म्हणते राघव काय करताय. राघव म्हणतो की काय करताय म्हणजे. तर सिंधू म्हणते मी तुम्हाला काय बोलते तुम्हाला माहिती. तेव्हा राघव म्हणतो की मी काय बघतोय आणि बोलतोय सांग ना सिंधू तू. तेव्हा सिंधू म्हणते की राघव तुम्ही माझ्याकडे असं नका बघू. त्याच वेळेस आता राणी ही पाठीमागून राघव आणि सिंधूच्या शेजारी आलेली असते. राघव आता सिंधूला म्हणतो की सिंधू तू एवढी सुंदर दिसते की मी दुसरीकडे बघूच शकत नाही. इकडे आता ऋतुराज हा आता रिषभला घेऊन त्या गाडगिल ज्वेलर्सकडे आलेला असतो आणि आता ऑफिसमध्ये त्यांची वाट बघत असतो. रिषभ म्हणतो किती वेळ झाला, अजून कुठे गेले असतील. तेव्हा लगेचच ऋतुराज म्हणतो की अरे मोठी माणसे आहेत ही, येतीलच आता. ऋतुराज म्हणतो की रिषभ तुमच्या आजकालच्या मुलांना अजिबात पेशन्स नाही आहेत. रिषभ म्हणतो माझ्याकडे पेशन्स आहेत, पण तुमचा तो माणूस आहे ना त्याला बिलकुल वेळेची किंमत नाही आहे वाटतं. ऋतुराज म्हणतो येतील ते, आपण अजून 5 मिनटं वाट बघूयात. रिषभ म्हणतो की बाबा मला ना काहीतरी शंका वाटते. तर आता रिषभ म्हणतो की मला शंका वाटते. तेव्हा ऋतुराज म्हणतो की शंका घेऊ नकोस, त्यांनीच आपल्याला इथे बोलावलं असेल. तेवढ्यात आता तो मॅनेजर तिथे येतो. तर ऋतुराज आता त्याची ओळख करून रिषभची सुद्धा ओळख करून देतो.
त्यानंतर आता मॅनेजर त्याची ओळख करून देत ऋतुराज आणि ऋषभला खाली बसवतो आणि म्हणतो की आता आपण कामाचं बोलूयात आणि माझ्याकडे तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलावलंय. तुम्हाला गणपती चौक माहीत आहे का? तर ऋषभ म्हणतो हो माहिती आहे ना. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की तिकडे आमचं मोठं दुकान आहे. तर आता तो मॅनेजर म्हणतो की तिकडे चांगल्यापैकी मॉलसुद्धा आहेत. तेव्हा ऋषभ म्हणतो बरं मग. तर लगेच तो मॅनेजर म्हणतो की मग आम्हाला त्या दुकानाची पार्टनरशिप तुम्हाला द्यायची. तर ऋतुराज म्हणतो की चालेल. तर लगेचच ऋषभ म्हणतो की बाबा थांबा एवढी घाई करू नका. आणि ऋषभ आता त्या मॅनेजरला म्हणतो की मयुरेश मला एक सांगा ना. ऋषभ म्हणतो की पार्टनर म्हणून तुम्ही आम्हाला का निवडलं? तर तो मयुरेश म्हणतो की अहो मार्केटमध्ये तुमचं नाव आहे आणि त्यासाठीच आम्ही तुमची निवड केली. तेव्हा लगेचच ऋषभ म्हणतो की डिसिजन घेण्याच्या अगोदर मला तुमच्या दुकानामधले सगळे ज्वेलर्स चेक करायचे आणि त्याच्या डिझायनिंगसुद्धा. तर आता इकडे सिंधू ही राजेश्रीकडे येते आणि राजेश्रीला म्हणते की आई तुम्ही दुसरे कामं कशाला करता? तुम्हाला मी काय सांगितलं होतं? तेव्हा राजेश्री म्हणते की भाषण पाठ करायचं हेच तू सांगितलं होतं ना. तेवढ्यात रत्नाकर तिथे येत म्हणतो की बघितलं का सिंधू, या राजेश्रीचं मन फक्त त्या स्वयंपाकघरात रमतंय आणि केलंय काही नाही भाषण पाठ. रत्नाकर म्हणतो हे बघ राजेश्री, जर तुझं भाषण पाठ झालं नसेल तर तू भाषण करू नकोस. तेव्हा सिंधू म्हणते की बाबा प्लीज त्यांना प्रयत्न करू द्यात. सिंधू म्हणते की बाबा तुम्ही उगाच त्यांना घाबरवू नका. तेव्हा रत्नाकर म्हणतो मी तर तिला घाबरवत नाहीच आहे पण बाहेर राघवचे कलिंग झालेत. सिंधू म्हणते की बाबा आई पहिल्यांदाच घरकामाशिवाय काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताय, तेव्हा करू द्या त्यांना. रत्नाकर म्हणतो की अगं सिंधू, सगळ्यांसमोर तिचं हसू होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. सिंधू म्हणते असं काहीच होणार नाही आणि आई अगदी व्यवस्थित भाषण पाठ करतील. सिंधू म्हणते की आणि आई आता तुम्ही लगेच भाषण पाठ करा. सिंधू म्हणते की त्या भाषणही पाठ करतील आणि सगळ्यांसमोर भाषणसुद्धा करतील. तेव्हा रत्नाकर म्हणतो तसं जर झालं तर मलासुद्धा आनंदच होईल. रत्नाकर म्हणतो सिंधू कसं आहे ना, परीक्षा देण्याच्या अगोदर आपण अभ्यास करतोय पण आता या राजेश्रीने काय केलं काय माहिती, तरीसुद्धा तुला जे वाटतंय ना तेच करतो सिंधू, असे म्हणत आता रत्नाकर तेथून निघून जातो. तर आता इकडे राजेश्रीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. सिंधू म्हणते की आई सगळ्यांसमोर बोलायचं टेन्शन आलंय का? तर राजेश्री म्हणते हो गं सिंधू, सगळ्यांसमोर बोलायचं म्हणजे थोडी भीतीच वाटते मला आणि माझं भाषणही पाठ झालं नाही तेव्हा मला अजून जास्त टेन्शन आलंय. राणी ते त्यांचे सगळे बोलणे ऐकत असते. सिंधू म्हणते की आई मग तुम्ही एक काम करा, तुम्ही ते भाषण वाचून दाखवा. तेव्हा राजेश्री म्हणते असं काय बोलते सिंधू, सगळे माझ्याकडे बघून हसतील ना मग. सिंधू म्हणते की आई मोठी माणसेसुद्धा भाषण वाचून दाखवतात, तेव्हा ते काही नाही, तुम्ही सगळ्यांसमोर भाषण वाचून दाखवा. त्यानंतर आता राजेश्री ही भाषण वाचून दाखवू लागते. सर्वजण ते भाषण ऐकत असतात. राजेश्री म्हणते की टुडे आय एम टॉकिंग विथ यू टू माय सन राघव. तर आता मधून त्या भाषणाच्या शेवटचे वाक्य म्हणजे शेवटचा शब्द बदलवलेला असतो आणि आता सर्वजण ते ऐकू लागतात आणि हसतात. तर आता पुन्हा राजेश्री ते वाक्य वाचू लागते पण ते वाक्य आता राजेश्रीला वाचता येत नसते आणि राजेश्री अडकते. तेव्हा ते बघून आता रत्नाकर पुढे येत रागावत आता राजेश्रीला म्हणतो की कशाला तुला भाषण वाचून दाखवायचं होतं, काही गरज नाही आहे पुढे शिकण्याची. तर आता राजेश्रीला मोठं हर्ट फील झालेलं असतं. तर राघव आता राजेश्रीकडे बघू लागतो. राजेश्रीला खूप वाईट वाटते. तर आता राजेश्रीला भाषणामध्ये आता मधून अडकवलेले असते आणि भाषणामध्ये चुका केलेल्या असतात. तर आता राणीचे ते सत्य सिंधू कसे समोर आणते आणि आता सिंधू काय करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची भिडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.